आपण सध्या आहोत अकोल्याच्या अकोट येथील सिद्धिविनायक गणपती मंदिरात. हे सिद्धिविनायक गणपती मंदिर 450 वर्ष पुरातन असल्याची माहिती आहे. या गणपतीची मूर्ती ही पूर्ण पाषाणाची असून 450 फुटांची मूर्ती आहे आणि भोसलेकालीन मूर्ती असल्याची सध्या माहिती आहे. चला तर जाऊया सिद्धिविनायक मंदिरात. ऐतिहासिक वारसा सांगणारं अकोल्याच्या अकोटमधलं सिद्धिविनायक मंदिर म्हणजे विदर्भातील तमाम गणेश भक्तांचं श्रद्धास्थान आहे. नागपूर सुभ्याचा कारभार सांभाळणारे रघुजी भोसले यांनी 18व्या शतकात हे मंदिर बांधल्याचं समजतं. या मंदिरातील मूर्तीबाबत मिळणारी माहिती सुद्धा रंजक आहे. पूर्वी ही मूर्ती शेंदूर चर्चित होती, मात्र इथल्या नागरिकांनी काही वर्षांपूर्वी या मंदिराचा जीर्णोद्धार केला आणि नंतर ही गणेशाची मूर्ती असल्याचं उघड झालं. या मंदिराची परंपरा आहे ही जवळपास 450 वर्षापासूनची परंपरा आहे आणि हे मंदिर नागपूरचे रघुजी राजे भोसले यांनी हे स्थापन केलेलं आहे. कारण त्यावेळी त्यांचं अकोटमध्ये एक इथून बाजूनच हत्तीखाना होता आणि एका युद्धामध्ये त्यांचे इथे प्राण वाचले होते, त्यामुळे त्यांनी या सिद्धिविनायक गणपती मंदिराची स्वहस्ते स्थापना केलेली आहे. हे मंदिर गणपतीचं होतं की मारुतीचं होतं हे कळत नव्हतं, कारण बंगल्यासारखी इथं व्यवस्था अवस्था झाली होती मंदिराची. मंदिराचं हळूहळू प्रगती चालू आहे, बांधकाम चालू आहे, जीर्णोद्धार चालू आहे, कळसाची स्थापना झाली आणि सिद्धिविनायक गणपती मंदिराची ख्याती अशी आहे की हा नवसाला पावणारा गणपती आहे. इथे दरवर्षी हा गणपती उत्सव 10 दिवसाचा होत असतो, त्यानंतर त्यापेक्षा मोठा कार्यक्रम गणेश जयंती कार्यक्रम आम्ही इथे चालू केलेला आहे 1995 पासून. त्यावेळी जवळपास इथे 11 पोत्यांचा महाप्रसादाचा वाटप असतो आणि फार मोठ्या उत्साहामध्ये गणेश जयंती उत्सव इथं अकोटमध्ये मनवला जातो. या मंदिरात आम्ही लहानपणापासून पाहून राहिलो. पहिले हे मूर्ती शेंद्राची होती, आता याची खोल पडल्याच्यानं हे सगळी पाषाणाची दिसते आहे. ज्यावेळेस अतिसा खंडणी हे भोसले राजे खंडणी वसूल करण्याकरता आले होते, त्यावेळेस ते त्यांनी हत्तीचा सहारा घेतल्या कारणानं तो दिवस चतुर्थीचा होता, म्हणून त्यांनी अति गणपतीचं मंदिर बांधलेलं आहे. गेली अनेक वर्ष शेंदुराच्या लेपाखाली झाकली गेलेली सिद्धिविनायकाची पाषाणातली 4.5 फूट उंचीची ही मूर्ती अतिशय सुंदर आहे. हे संपूर्ण मंदिर पाषाणात आहे. नवसाला पावणाऱ्या उजव्या सोंडेचा हा सिद्धिविनायक अनेक भाविकांचं श्रद्धास्थान आहे. सिद्धिविनायकाचं महत्व असं आहे की हा उजव्या सोंडीचा गणपती असून हा नवसाला पावणारा गणपती आहे अशी याची पूर्वीपासून मान्यता आहे आणि हा बरेच जणांना पावला असा हा सिद्धिविनायक गणपती आहे. चतुर्थीच्या दिवशी भरपूर इथं गर्दी होत असते दर्शनाची भक्ताची आणि जी मोठी चतुर्थी ती अंगारी किंवा श्रावण मासातली तर इथं गर्दीची लाईन लागते, एवढी इथे गर्दी होती, एवढे भक्तजन येतात. भोसलेकालीन अकोटच्या नवसाला पावणाऱ्या या सिद्धिविनायकावर भक्तांची अपार श्रद्धा आहे. याचे अनेक अनुभव भक्तांना आल्याचं भक्त सांगतात. गणेश मंदिर हे फार पुरातन मंदिर आहे. भोसले काळापासूनचं हे मंदिर अस्तित्वात असल्या कारणास्तव इथे सर्व मनोकामना पूर्ण होतात. सिद्धिविनायक गणपती मंदिर खूप पुरातन काळातील आहे. इथे दर चतुर्थीला खूप चांगल्या प्रकारे पूजा होत असते, तसेच हरिपाठ इथं पुजारी वगैरे खूप छान पूजा करतात. खूप आनंदात सोहळा असते इथं. आम्ही दर चतुर्थीला इथं दर्शनासाठी येत असतो. भोसलेकालीन पुरातन उजव्या सोंडीचा गणपती हा अकोट परिसरातच प्रसिद्ध नव्हे तर अख्ख्या महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे. या गणपतीच्या दर्शनाला अख्ख्या महाराष्ट्रातून भाविक भक्त येत असतात. हा गणपती नवसाला पावतो अशी ख्याती आहे. कुंदन जाधव, न्यूज 18 लोकमत, अकोट, अकोला.